नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहे चव्हाण फर्निचर, स्वप्न तुमचे, सजावट आमची, विजापूर रोड सोलापूर. पंढरपूर तालुक्यातील कोठाळी येथे किरकोळ कारणावरून नाट्य कुटुंबियांना घरात घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने केली मारहाण. स्वामी भक्त हा केंद्रबिंदू ठेवून जन्मंजय भोसले यांनी करीत असलेले कार्य तोलाचे आणि मोलाचे. मुख्यमंत्री सचिवालयातील ज्येष्ठ अधिकारी मंगेशराव घोरपडे यांचं प्रतिपादन. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आली भारत विजय संकल्प रॅली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुरुडवाडी येथे काढण्यात आली रॅली. महापालिकेच्या सह्याजीरावांना आता बसणार आहे चाप. कार्यालयात पोहोचल्याची हजेरी वेळेवर लागावी यासाठी सोयीच्या ठिकाणी थंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार कपात केला जाणार आहे. अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी यंत्रणा महापालिकेत बसवण्यात आली असून मार्च पेड इन एप्रिल पासून याची कार्यवाही सुरू होईल. महापालिकेतील सह्याजीरावांना चाप बसवण्यासाठी सर्व कार्यालयात थंबिंगची सुविधा करण्यात आली आहे. मात्र महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार असलेल्या कार्यालयामध्ये थंब करणे सुरू केल्याने बायोमेट्रिक हजेरी योजनेची ऐशी तैशी झाली. अशा सर्व कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार आता कपात केला जाणार आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिका आवारात असलेल्या कार्यालयात आहे. मात्र त्या ठिकाणी थंब करण्याऐवजी शहराच्या परिसरात असलेल्या किंवा विभागीय कार्यालयात जाऊन थंब केले जात आहे. एकदा थंब केले की कामावर रुजू झाल्याचे निश्चित होते. मग तो कर्मचारी त्याच्या नियुक्ती असलेल्या कार्यालयात असेलच असे नाही. कार्यालयातील मशीन बंद आहे, सध्या महापालिकेच्याच कामावर आहे अशी कारणे सांगितली जातात. काही वरिष्ठ अधिकारीही इतर ठिकाणी जाऊन थंब करीत आहेत. विरोध झाला की तुम्ही पगार देता का असं उलट उत्तर दिली जात आहेत. प्रभाव संपलेल्या काही राजकारणाचे नातेवाईक महापालिकेत नोकरीत आहेत. अजूनही आपल्या काका मामांचीच सत्ता आहे अशा थाटात ते वावरतात. आम्ही कुठंही थंब करू, आम्हाला कोण अडवतो अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे प्रामाणिक कर्मचारी आपले काम भले आपण भले असं म्हणत दिवस काढत आहेत. आता ही यंत्रणा कार्यान्वयित झाल्यावर इतरेतर थंब होण्याचे प्रकार थांबणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील कोठाळी येथे किरकोळ कारणावरून नागटिळक कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. कवठाळी येथील शामराव नागटिळक यांच्या घरात घुसून मुलांना व पत्नीला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. नागटिळक यांच्या घरातील सर्व वस्तूंची तोडफोड करून घरासमोर उभी असलेली बुलेरो कारची काच फोडून मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. यामध्ये गावातील 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल झालेला असून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवचर यांनी आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगितलं. पंढरपूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचे एकमेव कारण म्हणजे या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे असल्याची चर्चा कवठाळीत सुरू आहे. नागटिळक कुटुंब प्रचंड दहशतीखाली असल्याचे कुटुंबातील महिला व मुलांनी सांगितले. लहान मुलाला जीव मारणारच सांगितलं. घरातल्या वस्तू चोरून नेल्यात, घराच्या काचा खोलल्यात, घरात 15,000 आणि 3 तोळ्याचं लॉकेट पण नाही. माझ्या भावाला आम्ही मारहाण केली रात्री. घरात 30-35 जण येऊन घरातल्या सगळ्या वस्तू फोडल्या, हाणल्या आणि घरातले पैसे सोनं काढून घरात नेलं. हे आम्हाला पोलीस आणि भावाला मारण्याची मारून टाकेल असं धमकी बी दिली. आणि नंतर त्याला सोडणारे बी म्हणत होते. तलवारी काट्या कुऱ्हाड घेऊन ते सगळे आले होते, 30-35 जण होती. आम्हाला पोलीस सर्वेक्षण पाहिजे, त्यांच्याकडे कारवाई करावी. माझा भाऊ अभिजित शामराव नाटक हात दूध घेऊन येत असताना गाडीच्या फकड्या कारणावरून त्याला मारहाण केली. गावाकडे येऊन मारहाण केली त्यांनी.
शिवाजी तुकाराम नागटळ यांनी त्याला मारले का तर गाडीने फपडा का उडवला माझ्या गावून त्याला मारले मग ती घरी आला किटलीटून गावामध्ये गेला त्याला हाताने एक चापड आणली तर तो निघून आला माझा भाऊ निघून आला त्यानंतर शिवाजी तुकाराम नागटळ यांनी त्याच्या घराबरतील माणसांना माळावर राहते त्यातली 30 ते 35 जणांनी बोलवले त्यांनी आणि इकडे गावात येऊन काट्या कोराड्या तलवारीने घरापाशी येऊन मला मारहाण केली घरातील काचा फोडून लाकीट नेले घरातील पैसे बी नेले आईला बहिणीला धकाबुकी करून मारले थोडे 3 तोळे सोनं होते 15,000 कॅश नेलाय डावर मधून डावर फोडलेत जीवाय फोर व्हीलर जीवाय तिची काच फोडली आहे ती तर सर्व आरोपींना अटक होऊन योग्य ती शिक्षा मिळावी एवढीच माफक अपेक्षा वृत्तदर्पण पंढरपूर कोळेगाव येथील अतिक्रमणावर सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास 5 मार्च रोजी प्रहार संघटना करणार आंदोलन कोळेगाव तालुका मोहळ येथील गट क्रमांक 599 मध्ये चेतना देशमुख यांनी शासकीय रस्ता अडवून आणि ओढ्यावरील केलेले अतिक्रमण असून देखील कोणताच शासकीय अधिकारी याची दखल घेत नाही शेतकऱ्यांच्या भावनांशी येथील अधिकारी खेळत आहेत गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर असून सुमारे 20 एकर ऊस होरपळण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांना रस्ता देणे हे अधिकाऱ्यांचं काम आहे तुम्ही जर कायदा पायदळी तुडवत असाल तर आम्ही तो हातात घेऊ सदरचे अतिक्रमण तुम्ही हटवा नाहीतर ते आम्ही हटवू असा इशारा प्रहारचे संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील यांनी दिला आहे कोळेगाव येथील धरणग्रस्त शेतकरी ज्यांनी आपली स्वतःची जमीन उजणीसाठी दिली आणि दुसऱ्या ठिकाणी जमीन मिळाली अशा मोहोळ तालुक्यातल्या कोळेगाव येथे ज्या शेतकऱ्यांना जमीन मिळाली त्या शेतकऱ्यांना त्या शेतात जाण्यासाठी शासनाने बंधारा केला बंधाऱ्यावर रस्ता आणि ब्रिज बनवला जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयाचा शासनाने निधी खर्च केला पण इथले ठराविक शेतकरी कुणातरी मंत्रालयातल्या सचिवाला हाताशी धरून तो रस्ता अडवण्याचं काम गेल्या 2 वर्षभरापासून करतायत येथील शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांची काल नाशिक येथे भेट घेतलेली आहे आणि बच्चू कडूंचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की हा रस्ता जर 8 दिवसात खुला झाला नाही तर इथल्या प्रशासनाबरोबर त्या मंत्रालयातल्या सचिवाला बच्चू कडूचा कार्यकर्ता म्हणून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या निवेदनात पुढे म्हटले आहे की कोळेगाव येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना ओढ्यातून येण्या जाण्याचा रस्ता आहे या शेतकऱ्यांना पुनर्वसनचे शेतीपोच असा 800 मीटरचा 40,92,000 रुपये खर्चून 2008 मध्ये त्या ओढ्यावर बंधारा टाकून रस्ता करण्यात आला मात्र सदरचा रस्ता देशमुख यांनी गेल्या 2 वर्षांपासून मातीचा आडवा भरावा टाकून अडवला आहे त्यामुळे येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना येण्या जाण्याची अडचणी होऊ लागली धरणग्रस्तासाठी शासनाने टोटल 30 एकर जमीन दिलेली आहे 10 बार 15 खासदार आहे तिथं त्या खासदारामध्ये 40 वर्ष झालं आम्ही वहिवाट करतो ह्या शेतीमध्ये आणि हा 2 वर्षापूर्वी ह्या रस्ता अडवला गेला आहे येण्या जाण्यासाठी फार शेतकऱ्यांची अवस्था बेकार होऊन गेलेली आणि दुसरी गोष्ट त्या शासनाने धरणग्रस्तासाठी 40 लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार करून दिलेला आहे आणि तो रस्ताही चेतनाज्ञान देशमुख यांनी अडविलेला आहे मूळ रस्ता मागणीसाठी त्यांच्या वडिलांनी मागणी केली रस्त्यासाठी व शेतकरी धनगर शेतकऱ्यासाठी आमच्या हेतन गटातनं रस्ता द्या म्हणून त्यांच्या सहीचा अर्ज आहे त्यांनी हा रस्ता 2 हजार बंद केलेला आहे तरी रस्ता खुला होऊन मिळावं हे आमच्या कलेक्टरला अर्ज दिलेत पुनर्वसन अधिकाऱ्याला दिलेत तहसीलदारला दिलेत आयुक्तालयापर्यंत गेलेत तारखेदारेत पण याचा कुणीही विचार केला या शिवारात सुमारे 20 एकर ऊस असून कारखाना बंद होण्याच्या मार्गावर आहे 2 ते 3 वेळेस तोड आली मात्र रस्ता नसल्याने ऊस तोड माघारी गेली त्यामुळे सदरचा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करावा व शासकीय मालमत्तेवर असलेले अतिक्रमण काढावे व शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला नेण्यासाठी मदत करावी अन्यथा प्रहार संघटना 5 मार्च रोजी आंदोलन उभारून कायदा हातात घेईल आणि अतिक्रमण रिकामे करेल असा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत देशमुख यांनी ओढ्यावरील बंधाऱ्यांवर अतिक्रमण करून धरणग्रस्त शेतकऱ्यांचा रस्ता अडवल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मोह तहसीलदार जिल्हाधिकारी सहकार मंत्री यांच्याकडे केली मात्र या रस्त्याची कुणीच दखल घेतली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे साकडे घालून हा मार्ग खुला करावा अशी विनंती केली आहे 2 वर्षे झाले आमचा हा रस्ता आम्हाला शेतीसाठी अडवलेला आहे 2 वर्षे झाला आम्ही ही ऊसाची आमची ही अवस्था झाली आणि आमचं सगळं कुटुंब म्हणजे आमचं जीवन शेतीवर अवलंबून आहे मग आता आम्हाला ही रस्ता मिळावा आणि
झालेलं आहे आणि आता माझ्यावर शासनाचं कर्ज 7 ते 8 लाख रुपये कर्ज आहे. माझ्या लेकराशींच्या शिक्षणासाठी ह्याच्यासाठी कर्ज घेतलेलं आहे मी. त्यामुळं आता आम्ही किती जर शासनाकडे ह्याच्याकडे हेलपटे मारले तर आमचा काही उपयोग झाला नाही आणि आमची दखल कोण घेत नाही. त्यामुळं आम्हाला न्याय मिळावा नाहीतर आमच्या आत्महत्या करण्याची वेळ जवळ आलेली आहे. तर शासनानं आमचाही विचार करावा. यावेळी प्रहार तालुका प्रमुख सज्जन चौरे, धनराज देशमुख, छाया देशमुख, अविनाश कोखरे, हनुमंत पाटील, गोरख पाटील, तुकाराम पाटील, उद्धव पाटील, दादासो पाटील, प्रमोद पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा बँकांना केलेली मदत निरुपयोगी ठरली, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं प्रतिपादन. राज्यातील जवळपास 14 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. यापैकी वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना शासनाने सुमारे 550 कोटी रुपयांची मदत देऊ केली. यातून केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारी नियमित केल्या गेल्या, असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे केलं. उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेचे उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी सहकारातील स्वाहकारावर भाष्य केले. ते म्हणाले, जिल्हा बँका या चुकीच्या प्रवृत्तीमुळे अडचणीत आल्या आहेत. मदत केली तरी कामकाजात सुधारणा होत नाही. वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना मदत दिल्यानंतरही त्यांनी कामकाजात फारशी सुधारणा दाखवून दिली नाही. त्यांच्या कर्ज वसुलीत आशादायक चित्र दिसत नाही, म्हणून शासकीय मदत हा अंतिम उपाय नव्हे, असंही देशमुख म्हणाले. सहकारात त्यागी वृत्ती असायला हवी, मात्र मागच्या काळात भोगाची भूमिका ठेवून सहकारात अप्रवृत्तीचा शिरकाव झाला. त्यामुळे राज्यातील सुमारे 22,000 सहकारी संस्थांपैकी 11,000 संस्था शेवटचा घटका मोजत असल्याचा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. सहकारी संस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी स्वतः संचालकांनी ठेवी ठेवाव्यात, असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलं. सोलापूर लोकसभेसाठी गौडगाव महाराजांनी केली आहे जय्यत तयारी. होल्ली बिडरी महाराज, सध्या गौडगावचा मठ जगाच्या नकाशावर आलाय की काय महाराज? भगवान नेता म्हणून योगी आदित्यनाथानंतर आता तुमचाच नंबर लागणार दिसतोय. कधी नव्हे ते दोन्ही देशमुखही तुमच्यासोबत देवेंद्रपंतांना भेटायला आलेले. भलेही सुभाष बापूंची इच्छा असू दे नसू दे, परंतु दक्षिणमध्ये तमतम मंदींना दुखवून चालणार नाही हे ओळखण्यात बापू चाणाक्ष. मात्र तुम्ही तर म्हणे त्यांच्यापेक्षाही हुशार. केवळ सोलापूरवरच विसंबून न राहता थेट कर्नाटकातून दिल्लीशी लिंक लावली, डायरेक्ट येदुरप्पाच, बक्कळ भारी. पूर्वी इंडीच्या पाटलांसाठी मदतीला धावणारे देवेगौडा आठवले. असो, आजपर्यंत लोकांना आशीर्वाद देणारे हात आता मतदारांसमोर जोडले जाऊ नयेत, असंही काही लोकांना वाटू लागलंय. ही इच्छा केवळ तुमच्या हितचिंतकांचीच की हातवाल्या कार्यकर्त्यांचीही, हे एकदा वाल्यांच्या प्रकाश अण्णांना विचारायला हवं. होल्ली बिडरी महाराज, तुम्ही जास्त विचार करू नका. बरं, तेवढं टेलरकड शिवायला टाकलेला नेहरू शर्ट कधी घालणार तेवढं जरा लवकर सांगा. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे जन्मेंजय राजे भोसले यांचं कार्य तोलाचं आणि मोलाचं, मंगेशराव घोरपडे यांनी व्यक्त केलं मत. नेहमीच होत असलेले बदल म्हणजे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ असून, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय राजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वामी भक्त हा केंद्रबिंदू मानून सुरू असलेले कार्य तोलाचे आणि मोलाचे आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री सचिवालयातील अस्थापना अधिकारी मंगेशराव घोरपडे यांनी काढले. याप्रसंगी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांची भेट घेऊन मंगेश घोरपडे यांनी मंडळाच्या कार्याबद्दलची माहिती घेतली. ते श्री क्षेत्र अक्कलकोट येथे सपत्नीक आले असता मंडळाचे सचिव श्यामकाका मोरे यांच्या हस्ते मंगेश घोरपडे व आशा घोरपडे या दाम्पत्याचा श्रीची प्रतिमा, कृपावस्त्र, लता दिदीने गायलेली स्वामीच्या गाण्याची सीडी प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंगेशराव घोरपडे हे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी देखील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाचे विश्वस्त लक्ष्मण पाटील, अप्पा हंचाटे, महंता स्वामी, सिद्धेश्वर पुजारी आदी उपस्थित होते. सांगोला येथील सांगोला महाविद्यालयातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक, महाविद्यालय आणि संस्थेवर प्रेम करावे, कारण या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. स्पर्धेच्या युगात
करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वाटचाल करावीच लागणार आहे. आज विद्यार्थ्यांचा मेंदू सोशल मीडियाने हिरावून घेतला आहे, परिणामी विद्यार्थ्यांचे हसू हरविले आहे, असं मत विडंबनकार कवी विजय शिंदे यांनी व्यक्त करून त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून हास्याचे फवारे उडवीत श्रोत्यांची मने जिंकली. सांगोला येथील सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विजय शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पी सी झपके, सचिव म सी झिरपे, माजी प्राचार्य आप्पासाहेब पुजारी, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृष्णा इंगोले, संस्था सदस्य सोमनाथ ढोले, सु ग फुले, डॉक्टर प्राचार्य मधुसूदन बचुटे, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नवनाथ शिंदे, रामदास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये कला, क्रीडा, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयीन, विद्यापीठ, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या 200 विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. करमाळा येथील लीड स्कूलची कमला भवानी साखर कारखान्याला शैक्षणिक भेट. करमाळा येथील शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली इंटरनॅशनल लीड स्कूलने विद्यार्थ्यांना कारखाना क्षेत्रातील माहिती असावी या उद्देशाने एक दिवसीय उपक्रमास शाळेतील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी कारखान्याला भेट देऊन सविस्तर माहिती अवगत केली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी रीतसर परवानगी देऊन सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्वागत केले. कारखान्याचे प्रोसेस मॅनेजर चंदन पाटील यांनी कारखान्याचे सर्व यांत्रिक प्रोसेस समजावून दिल्या. त्यामध्ये डिफ्युजर प्रोसेस, लास्ट मिल प्रोसेस, केमिकल प्रोसेस, टर्बाईन प्रोसेस, बॉयलर प्रोसेस, डॉर प्रोसेस, सल्फिस्टेशन प्रोसेस आदी प्रोसेसवर सविस्तर माहिती दिली. यानंतर प्रयोगशाळेमध्ये समारोप करण्यात आला. यावेळी स्कूलचे समन्वयक रवींद्र झिंगाडे, कल्पना गायकवाड यांनी धन्यवाद दिल्या. यावेळी इंजिनियर देवकते, इंजिनियर कल्याण कांबळे, केमिस्ट फिरोज शेख, नितीन व्यवहारे, राजेंद्र गोडगे, महेश गोडसे, अनिकेत रणभरे, अभिषेक मिटकल, बापू सलगर, सागर शिंदे, रोहित काळे आदी कर्मचारी उपस्थित होते. पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपात भजन व कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं आहे. पंढरपूर नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभा मंडपात ज्ञानोबा तुकाराम भजनाचे उद्दाते साक्षात्कारी श्रीमंत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या त्रिशताब्दी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असून या सोहळ्यात ह ब प गहिनीनाथ महाराज औसेकर, राणा महाराज वासकर, ज्ञानेश्वर महाराज नामदास, सोपानकाका टेंभूकर, जयंत महाराज बोधले यांसारख्या दिग्गजांनी प्रवचन कीर्तने रूपाने आपली सेवा रुजू केली असून 5 मार्च रोजी कालाच्या कीर्तनाने ह ब प चैतन्य महाराज देगलूरकर या सोहळ्याची सांगता करणार आहेत. या भव्य कार्यक्रमास प्रसाद महाराज अंमळनेरकर, भगवताचार्य वाना महाराज उत्पात, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, केशव महाराज मुळीक, श्री श्रीपाद महाराज बडवे, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही आपली उपस्थिती दर्शवली. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कुरुडवाडी येथे भारत विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पार्टी आयोजित कुरुडवाडी येथे भारत विजय संकल्प रॅलीत राज्याचे वस्त्रोद्योग, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी त्या भागातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले व संपूर्ण परिसर भाजपमय वातावरण पाहायला मिळाले. देशाच्या विकास व प्रगतीच्या विचारधारणेतून भाजपचे कार्यकर्ते संघटित व प्रेरित आहेत हे यातून दाखवत संकल्प रॅली काढण्यात आली, असं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. आज भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प बाईक रॅली झाली. संघटित वृत्तीने एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती अशा क्षणामुळे वाढण्यास मदत होते असं वाटतं. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एकत्रित येऊन निव्वळ देशाच्या विकासासाठी कार्यरत आहे, म्हणून देशहितासाठी कार्य करण्याचे बळ व इच्छाशक्ती आम्हाला लाभते असं सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं. आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. लोकसभेच्या आगामी निवडणुकात भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सूचनाचे तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष देऊन काम करावे,
अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. नवीन मतदाराच्या नोंदणीच्या बरोबरच पूर्वी जी काही आम्ही यादी तयार केली ती यादी परिपूर्ण आहे किंवा नाही, त्या यादीमधल्या काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करणे या बाबतीमध्ये मी सूचना दिलेल्या आहेत. दिव्यांग मतदार जे आपल्याकडे आहे त्या दिव्यांग मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांची मार्क किंवा त्यांना मार्क करून म्हणजे त्यांची नोंद घेऊन त्यांना जर काही डिफिकल्टी असेल मतदान करण्यामध्ये तर त्यांना व्हीलचेअर किंवा काही पुरवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जेव्हा निवडणूक आयोगामार्फत निवडणूक जाहीर केली जाईल आमची त्या दृष्टीने पूर्ण तयारी आम्ही करत आहोत. इलेक्शन कंडक्ट करण्याच्या दृष्टीने ही मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे या विशेष मोहिमेमध्ये आम्ही प्रयत्न करतच आहोत. पण या व्यतिरिक्त निवडणूक घेण्याच्या दृष्टीने जी काही पूर्वतयारी करायची आहे त्याचाही आज आढावा त्यांनी घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पाहणीसाठी आज डॉक्टर म्हैसेकर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी टेंभुर्णी मोहळ येथील मतदार केंद्रांची पाहणी केली, त्याचबरोबर सोलापूर येथील रामवाडी येथील गोदामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल भोसले उपस्थित होत्या. डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या प्रत्येक गोष्टीसाठी सूचना आहेत. काम कशा पद्धतीनं करावे, कोणती काळजी घ्यावी, प्रक्रिया कशी राबवावी यासाठी सविस्तर सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना आणि निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी बैठकीत जिल्ह्यातील तयारीबाबत माहिती दिली, त्यावर डॉक्टर म्हैसेकर यांनी सूचना केल्या. बैठकीस उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उत्तम पाटील, शिवाजी जगताप, दीपक शिंदे, मोहिनी चव्हाण, ज्योती कदम, ज्योती पाटील, तहसीलदार रमा जोशी, डी एस कुंभार, श्रीकांत पाटील, जयवंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, एनआयसीचे मोहन बाशिराबादकर, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानांतर्गत लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूल वडाळा आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सन 2018-19 या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक प्राध्यापक बालाजी शेवाळे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहन देशमुख, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष संभाजी पाटील, संस्थेचे सचिव अनिता ढोबळे, प्राचार्य डॉक्टर एन एस माळी, वैशाली गरड, भामाताई गरड, प्राध्यापक फुगे, श्रीकांत धारूरकर, मुख्याध्यापिका खैजरान शेख व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक सरपंच व पत्रकार उपस्थित होते. सर्व खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदांतर्गत उत्तर सोलापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ, योगासन, क्रिकेट, हॉलीबॉल इत्यादी क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, मेडल इत्यादी पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी गीत रामायण सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभाग प्रमुख गोकुळ यादव यांनी क्रीडा विभागातील अनेक खेळाडूंचे अहवाल सादर केला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन की या संकुलानं जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला मला तुमच्याशी बोलण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल वरच्या स्तरापासून खालच्या स्तरावर काम करणारी मंडळी या सर्वांचे आभार व्यक्त करून शिक्षकाची आणि पालकाची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि ती जबाबदारी केवळ पालकाची त्याला ड्रेस किंवा इतर साहित्य उपलब्ध करून देणे इथपर्यंत राहिलेली नसून आपला जो पाल्या असतो घरी आल्यानंतर त्याच्याशी चार शब्द बोलणं आणि तुला आज तुझ्या शिक्षकानं काय शिकवलंय हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे. संस्कार हे वय असं असतं की संस्कारक्षम वय असतं आणि याच्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण हायस्कूलमध्ये शिकाव्या लागतात आणि मग कॉलेजमध्ये जेव्हा हा विद्यार्थी जातो तेव्हा असेच जे काही गुण त्याच्या अंगी संस्कारित असतात ते पुढे ते रिप्रेझेंट करत असतात. मग तो खेळ असेल किंवा क्रीडा असेल, कल्चर ऍक्टिव्हिटी असेल किंवा शैक्षणिक गुणवत्ता असेल
ती ते कॅरी फॉरवर्ड होत असते. आणि मग शालेय जीवनामध्ये असेल किंवा महाविद्यालय जीवनामध्ये असेल तर निश्चितच त्यांच्या कार्याची पावती त्या संबंधित संस्थेकडून दिली जाते. सूत्रसंचालन मीनाक्षी घाले, आभार प्रदर्शन सविता पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यातील कोठाळी येथे किरकोळ कारणावरून नाट्य कुटुंबियांना घरात घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने केली मारहाण. स्वामी भक्त हा केंद्रबिंदू ठेवून जन्मंजय भोसले यांनी करीत असलेले कार्य तोलाचे आणि मोलाचे. मुख्यमंत्री सचिवालयातील ज्येष्ठ अधिकारी मंगेशराव घोरपडे यांचं प्रतिपादन. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आली भारत विजय संकल्प रॅली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुरुडवाडी येथे काढण्यात आली रॅली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.